राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक होते. ओबीसी राजकीय आरक्षणासंदर्भात चर्चा होणार आहे. राज्य सरकारचं पुढचं पाऊल काय असेल या संदर्भात या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे. ओबीसी आरक्षणासंदर्भात आज कॅबिनेट बैठकीमध्ये महत्त्वाची चर्चा आहे. आगामी निवडणुकीबाबत काय निर्णय घेणार याचीही उत्सुकता आहे. निवडणुकांबाबत सरकारच्या निर्णयाकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. आत्ताची ही अतिशय महत्त्वाची बातमी, ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घ्या असे सुप्रीम कोर्टाने आदेश दिलेले आहेत. राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक होती आहे. या बैठकीमध्ये या सगळ्या निवडणुकांसंदर्भात राज्य सरकारची काय भूमिका असेल या संदर्भात सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. तर निवडणुका कधी असाही प्रश्न आता महाराष्ट्रासमोर आहे, त्यामुळे आज कॅबिनेट बैठकीकडे लक्ष आहे. बहिणाबाईंची जात्यावरची ओळ म्हणजे 24